ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोतडी येथील जुने खराब विद्युत पोल बदलण्याची शिवसेनेची महावितरणकडे निवेदनाद्वारे मागणी। कोतडी शिवसेनेच्या वतीने कोतडी येथील गावामध्ये जीर्ण वाकलेले लोखंडी विद्युत पोल बदलण्याची निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली। सदर मागणीचे निवेदन कोतडी येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले। कोतडी तालुका करवीर येथे गेले कित्येक वर्ष गावामध्ये विद्युत पुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी पोलवरून विद्युत तारा गेलेले आहेत। त्यासाठी वापरण्यात आलेले चॅनल लोखंडी पोल 40 ते 50 वर्ष उभे केलेले आहेत। सध्या या पोलची अवस्था जीर्ण झाली असून काही ठिकाणी हे पोल पूर्णपणे सडलेले आहेत तर काही ठिकाणी पूर्णपणे वाकलेले आहेत। त्यामुळे पावसाळ्यात किंवा वळीव वादळी वाऱ्यात हे पोल पडून काही दुर्घटना होण्याची शक्यता आहे। तरी आपण गावातील या विद्युत पोलांचे सर्वेक्षण करून खराब झालेले वाकलेले लोखंडी पोल त्वरित बदलावे, त्यामुळे वादळी वाऱ्यात किंवा पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना होणार नाही व गावातील अशा पोलांची येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करून नवीन पोल उभे करावेत अशी मागणी शिवसेना शाखेच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी शिवसेनेचे भरत आमटे, नामदेव कांबळे, कृष्णात मोरे, नाना पाटील, तानाजी पोवार, शाखा प्रमुख दीपक बुवा, उपशाखा प्रमुख अभिजित पाटील, शिवसेना महिला आघाडी करवीर तालुका संघटक शुभांगी पोवार, कल्पना मोरे, सूरज पाटील, श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते। महानकरे न्यूज साठी कोतडी करवीरहून तानाजी पोवार।